नमस्कार, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे पोटॅटो स्माइलीज। तर त्यासाठी इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन उकडून घेतले आहेत। उकडलेले बटाटे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्याच्या अशा साली काढून घ्यायच्या। मस्त क्रिस्पी पोटॅटो स्माइली बनवण्याची सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे हे बटाटे उकडून घेताना हे जास्ती ओव्हरकुक करायचे नाही। नॉर्मली जो तुम्ही 4 किंवा 5 शिट्ट्या घेत असाल तर 1 शिट्टी कमी घ्यायची। तर इथं सर्व बटाट्याच्या साली मी काढून घेतल्या आहेत। त्यानंतर आपण आता हे बटाटे किसून घेणार आहोत। तर इथं सर्व बटाटे मी किसून घेतले आहेत। त्यानंतर इथं 1 कप पोहे मी घेत आहे। हे पोहे आपण आता मिक्सर जारमध्ये घेऊयात आणि ह्याचं बारीकसर पीठ आपण दळून घेणार आहोत। तर इथं हे पोहे भाजून घेतले नाही आहेत, डायरेक्ट मिक्सरमध्ये त्याचं असं बारीक रवाळ पोह्याचं पीठ इथं बनवून घेतलं आहे। त्यानंतर इथं किसलेल्या बटाट्यामध्ये आपण ते पोह्याचं पीठ घालूयात। यामध्ये मी आता घालत आहे 1/2 चमचा हळद आणि 1 टीस्पून मीठ। आणि ते घातल्यावर आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र एकजीव करत आपण पाणी न घालता हे छान मळून घेणार आहोत। इथे बटाट्याला पाणी सुटतं पण पोह्याचं पीठ त्याला मस्त ॲब्झॉर्ब करून घेतं। तर छान हे एकत्र व्यवस्थित मळत बिलकुल हे पीठ चिकट होत नाही आणि मस्त मऊसर असा पिठाचा गोळा इथं तयार होतो। तर तुम्ही पाहताय हे पीठ मी असं मळून घेतलं आहे, बिलकुल चिकट झालं नाही आहे, छान ड्राय असं आहे। इथं मी बटर पेपर घेतला आहे आणि यावर मी एक हुंडा ठेवत आहे आणि त्यावर आपण पुन्हा एक बटर पेपर ठेवणार आहोत। तर इथं बटर पेपर न यूज करता तुम्ही प्लॅस्टिक शीट देखील यूज करू शकता। आपण आता इथं पोळी लाटून घ्यायची आहे, तर एक मीडियम थिकनेसची पोळी इथं मी लाटून घेत आहे। दुसरा बटर पेपर यूज न करता डिरेक्ट लाटण्याला तेल लावून देखील तुम्ही ही पोळी लाटू शकता। पोळी लाटून झाल्यावर आपण त्यावरचं बटर पेपर काढूयात। तर इथं मी एक राऊंड कटर यूज करत आहे। तुम्ही कोणतंही डब्याचं झाकण किंवा छोटी डिश असते ती देखील यूज करू शकता आणि अशा गोल आकारामध्ये इथं मी असे कट्स करून घेत आहे। आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण हे काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने आणि एवढ्या थिकनेसचं मी हे ठेवलं आहे। तर इथं सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ही पोळी खूप जास्ती पातळसर लाटायची नाही, हे स्माइलीज थोडे जाडसर बनवले की तळल्यावर मस्त खुसखुशीत लागतात। आता राहिलेलं पीठ आपण रियूज करूयात। तर इथं मी हा स्ट्रॉ घेतला आहे, याने आपण ह्यावर डोळे बनवून घ्यायचे आहेत। लहान मुलांच्या वॉटर बॉटलमध्ये देखील स्ट्रॉ असतो, तुम्ही तो देखील यूज करू शकता। तर तुम्ही पाहताय मस्त गोलसर असे हे डोळे मी इथं बनवून घेत आहे। त्यानंतर आता ह्याची स्माइली बनवण्यासाठी इथं मी स्पूनचा यूज करत आहे। स्पूनला थोडं तेल लावायचं म्हणजे पीठ स्पूनला चिकटत नाही आणि मस्त स्माइलीचा शेप येतो। तर इथं आपली पहिली स्माइली तयार आहे। अशाच प्रकारे आपण आता राहिलेल्या स्माइलीजही बनवून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांवर डोळे बनवून घेत आहे आणि त्यानंतर स्पूननी आपण स्माइलीचे शेप्स बनवून घेऊयात। इथं हे स्माइलीज तयार आहेत, आपण आता ते तळायला घेऊयात। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हे स्माइलीज छान मस्त खुसखुशीत तळून घेणार आहोत। गॅसच्या हाय फ्लेमवर स्माइलीज तळायचे नाहीत, नाहीतर ते पटकन करपले जातील आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील। दोन्ही बाजूंनी एकसारखे तळून घेणार आहोत आपण। अगदी लालसर होस्तोपर्यंत तळायचे नाही आहेत, पण हलकासा कलर चेंज व्हायला लागला की आपण लगेच ते काढून घ्यायचे आहेत। स्माइलीज बनवताना डोळे आणि स्माइल ही खोलवर करावी, जेणेकरून तळल्यावर देखील त्याचा शेप तसाच राहतो। तर इथं हे स्माइलीज तळून झाले आहे, आता मी हे एका टिश्यू पेपरवर काढून घेत आहे। दुसरी बॅच तळण्या अगोदर तेल पुन्हा गरम करून घ्यावे आणि मग स्माइलीज तळायला घ्याव्यात। तर इथं तुम्ही पाहिलं किती सोप्या पद्धतीने घरातले फक्त 2 साहित्य वापरून आज आपण हे पोटॅटो स्माइलीज बनवले आहेत, जे बनवायलाही सोपे आहेत आणि खायलाही मस्त खुसखुशीत लागतात। लहान मुलांचा तर अगदी आवडीचा पदार्थ हे स्माइलीज तुम्ही मस्त टोमॅटो केचप सोबत एन्जॉय करू शकता। हे पोटॅटो स्माइलीज तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा। इथे मी तुम्हाला एक फोडून दाखवत आहे। मस्त खुसखुशीत आणि टेस्टला छान असे हे स्माइलीज झाले आहेत। तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।